मारावं तेच कळत नाही. मी कोणाला काही बोलत नाही, कोणाच्या वाळ्यातून तर काही बोलल्या तुमच्याकडे जात नाही, तरी पण सगळे मलाच बोलतात. असं वाटत एक दिवशी सगळे गाफवानी एकटीच राहू. मग मी एकटीच म्हणणार, मटकी घ्या मटकी, ताजी ताजी खोमाची मटकी. लहानपणापासून माझ्या वाट्याला नुसता त्रास आणि सासरवास झाला होता. लहानपणी शाळेत गेलो, सरांनी मला फळ्यावर सुविचार लिहिलं सांगितलं. आता तुम्ही मला सांगा, मी एवढी शिकतो खूप आहे, माझा पोहोचणार का फळ्यावर हात? म्हणून सर वर्गात आले की सर खुर्ची बसायला लागले की मी खुर्ची घेतली आणि खुर्चीवर उभा राहून माझ्या वाकडे तिकडे अक्षरात असा झपका असं विचार लिहिला बघा. पण मी खुर्ची घेतली सहज तेव्हा सर नुकतेच बसायला लागलेले. त्यामुळे सर हळूच बत्कन खाली पडले आणि त्यांचे दोन चार मणके बऱ्यापैकी मोडले. आता तुम्ही मला सांगा, यात माझं काय चुकलं का? चुकलं का माझं काय? तरी पण आमच्या रागीट सरांनी मला मारणार मारलं आणि घरी हाकलून दिलं. सरांनी मारलं म्हणून मी आपली रडत रडत घरी चालले होते. तेव्हा मला भुजबळवाड्याजवळ एक लाकूड रस्त्यात पडलेले दिसले. आता मी शाळेत शिकणारी एक समाजसेविका मुलगी म्हणल्यावर मी ते लाकूड उचललं आणि साईडला फेकून दिलं. आता ते साईडने चालणाऱ्या जोरात मोटरसायकलच्या मागच्या चाकात गुंतलं. आता मोटरसायकलवाल्यांनी हळूच दोन चार कोलांट्या उड्या मारल्या. आता यात माझं काय चुकलं का? समाजसेवा केली आणि आमच्या म्हाताऱ्याला घरी कळलं. आमच्या म्हाताऱ्याने मला असं मारलं त्याच्याच हाताला फ्रॅक्चर करावं लागलं. पण मी अजिबात सुद्धा रडली नाही बघा. आता मी रडली ना, यात माझं काय चुकलं का? तुम्ही मला सांगा, यात माझं काय चुकलं का? तरी पण आमच्या आईने मला मी रडली नाही म्हणून किरसुनी मारलं. किरसुनी कोणी काढ? त्यांचं नुसतं माझ्यावरच मारायचं द्या. जसं काय कुणी मी यावं आणि टिकली मारून जावं. अहो एवढंच नाही तर माझं लग्न पण नीट पार पडलं नाही बघा. अहो हे आता आमचं एवढीस बुट्ट बायगा. आता हार घालताना त्यांना बघण्याच्या नादात हार घातलं त्यांच्या मामाच्या घोळ्यात. आता यात माझं काय चुकलं? तुम्ही सांगा, यात चुकलं का माझं काय? तरी पण त्या भानपुदवरडानी मला बुंदीच्या लाडूनी मारलं बघा. आता घरच्यांना बुडून नांदायला जायचं म्हणल्या मला रडायला सकट आलं नाही बघा. सगळ्या लग्नाचा खेळ खोंडोबा झाला बघा. सासरवाडीचा पहिला उंबरा वंडायचा म्हणून धान्यानं भरलेलं माप जसं दोन्हीने सिक्स मारावं तसं मारल्या मला सारणाऐवजी सहा साडी मिळतात. अशी लात मारली भरलेलं माप थेट सासूच्या थोडं जाऊन लागलं बघा. आता यात माझं काय चुकलं का? तुम्ही सांगा, यात माझं काय चुकलं का? त्या दिवसापासून माझ्या नुसता सासरवास सुरू झाला बघा. सासू तर सासू, आमची ननंदबाई बी तसलीच बघा. कोणत्या पाचवीला पुंजली होती काय माहिती, का संक्रांतीला यायची की दुसऱ्या पंचमीलाच जायची बघा. पोर त्यांची सांभाळायला मी, कपडे त्यांची धुयला मी, पसारा त्यांचा आवरायला मी. असं वाटत एक दिवशी थोबड त्यांचं रंगवायला मी. आता कारचंच घ्या बघा. नंदचं कार्ट कुठं बाहेर खेळायला गेलो. जी टाचं पासून शिंडीपर्यंत बघून भरून आलं बघा. आमच्या सासूंनी मला सांगितलं जाटून थापटून धुणार. मी बी गेले ना वाड्याला बघा. चांगलं खडकावर निर्मा लावून आपटून थापटून धुलं. आता बाया पण तिथंच मी आला की. आता तुम्ही मला सांगा, यात माझं काय चुकलं का? चुकलं का माझं काय? काल संध्याकाळी कालवण केलं, पोळीभर वाटणाला पसाराभर मिरची टाकली, तरी पण आमची सासू म्हणली तुला काही येतच नाही, तुला घरच्यांनी काही शिकवलं का नाही? मला लय राबायला बघा. मग मी पण मुडबळ आणि मिरची घेतली आणि टाकली टरणार. सकाळी उठून बघते तर काय सासूनी सगळं घर डोक्यावर घेतलं, अख्ख्या गावात कालवा करून उठवल्या. आता तुम्ही सांगा, यात माझं काय चुकलं का? चुकलं का माझं काय? मला माहिती का सासू सकाळी तिष्ठार मळा घेऊन जाणारे म्हणून? मला माहित होत का माझं जर काही चुकलं असेल ना तर माझ्या सासूच्या काय काय चार जोडा मारा बघा. आता बाई आमच्या सासूबाई आल्यात वाटत, तशी मी काय त्यांना घाबरत नाही. पण मी आज काय बोलले ते कोणाला सांगू नका बर का? जाते मी, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट